आज श्री संत संताजी महाराज की पुण्यतिथि है, जिसके चलते श्री संताजी स्मारक समिति के तत्वावधान से स्मरणोत्सव कार्यक्रम मनाया गया। इस वक्त विशेष रूप से उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौजूद थे। अपनी प्रबोधन वाणी से जनता को न्याय एवं सुश्रुत विचारधारा प्रदान करने की दृष्टि से संदेश देने वाले महान संत श्री संताजी जगनाड़े महाराज की आज पुण्यतिथि है, जिसके चलते श्री संताजी स्मारक समिति के तत्वावधान से स्मरणोत्सव कार्यक्रम मनाया गया। इस वक्त विशेष रूप से उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिण नागपुर विधानसभा क्षेत्र के विधायक कृष्णा खोपड़े, विधायक अभिजीत वंचारी, विधायक तेजचंद सावरकर आदि विशेष रूप से मौजूद थे। इस समय संत संताजी के स्मारक को माल्यार्पण किया गया। इस वक्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा निःशुल्क चश्मा वितरण भी किया गया, तो वही भाषण के माध्यम से मौजूद मान्यवरों ने संताजी के कार्यों का स्मरण किया। संत श्री संताजी महाराज जगनाडे यांनी आमचा जो वारकरी वारसा आहे, हा वारसा अत्यंत समृद्ध केला आणि विशेषतः जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी फार मोठं विचारांचं धन आपल्याला दिलं। आपण नेहमी असं म्हणतो की या भागवत धर्माचा पाडवा हे माऊली ज्ञानेश्वर महाराज तर कळस हे जगद्गुरु तुकाराम महाराज, पण या तुकाराम महाराजांचे विचारपासून हा विषय होता। या आपल्या या ठिकाणी सुद्धा आपण 25 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि आनंदाजी बाब आहे का आपले नागपूरचे जे भूगड्या आर्किटेक्ट आहे त्यांनी हे डिझाईन या ठिकाणी बनवलं आहे आणि त्याच्या बी कामाची सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे। आणि म्हणून आपण जे जे शब्द या ठिकाणी दिला खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने संताजीचे वैखरी आपण हा की आपण जे जे शब्द देतो ते एकूण करण्याचं काम आपण निश्चित स्वरूपात या ठिकाणी केलं आहे। या भागातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संत संताजी महाराजांचं स्मरण दरवर्षी यशस्य चांगल्या प्रकारे आपण करू एवढंच मी बोलतो। धन्यवाद। या ठिकाणी आपल्या सभायाचं स्मारक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी याचं काम सुरू आहे। श्री पुरंबरदेव या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नवीन पद्धतीचं काम महाराजांच्या स्मारकाच्या निमित्ताने सुरू आहे आणि या स्मारकांच्या माध्यमातून नवीन पिढीला सुद्धा संत साहित्याचा अभ्यास झाला पाहिजे। जे जे संत होऊन गेले, जे जे महात्मे होऊन गेले त्यांचं कार्य हे नवीन पिढीपर्यंत आलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम या स्मारकाच्या माध्यमातून या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहड के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।